इयत्ता 9वीच्या सर्व सेमी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचे हायस्कूल लोहारा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ पाहत असलेले सर्व पालक आणि शिक्षक यांचे सुद्धा हायस्कूल लोहारा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बल किंवा फोर्स, आता बोलत असताना मी दोन्ही भाषेत बोलणार, कारण हा दोन्ही सेमी आणि मराठी मीडियम दोघांना काय हा समान व्हिडिओ आहे, त्यामुळे दोन्ही भाषेत बोलणार आहोत। तर बल म्हणजे फोर्स शिकलो, त्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षतेचा नियम, म्हणजे ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही, बरोबर आहे, हे आपण पाहिलं। त्यानंतर आपण गतिज ऊर्जा म्हणजे काय आणि त्याचं समीकरण, स्थितीची ऊर्जा म्हणजे काय आणि त्याचं समीकरण, म्हणजे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आणि पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आणि त्याची उदाहरणं म्हणजे एक्झाम्पल्स, हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। आता आपल्याला या चॅप्टरमधल्या पुढच्या कन्सेप्टकडे जायचं आहे की ज्याचं नाव आहे पॉवर, की ज्याला आपण म्हणतो शक्ती। आता शक्ती म्हणजे नेमकं काय, तर बघा आपण आपल्या डेली लाईफमध्ये हा शब्द बऱ्याचदा वापरतो पॉवर। बऱ्याचदा आपण काय म्हणतो, क्रिकेट खेळत असतील किंवा आपण मॅच बघत असेल, एखादा प्लेअरनं शॉट मारला तर आपण काय म्हणतो, ताकद कमी पडली, म्हणजे काय कमी पडलं, पॉवर। कधी कधी काय म्हणतो, आता क्रिस गेल खेळत असेल तर आपण काय म्हणतो, त्याच्या बॅटला म्हणजे कट जरी बसला बॉल तरी तो काय करतो, सिक्स पर्यंत जाऊ शकतो, का, कारण त्याकडे पॉवर तेवढी, पॉवर म्हणजे शक्ती। मग आता मला असा प्रश्न पडतो, सर ही शक्ती म्हणजे काय, याची काहीतरी व्याख्या असेल ना, तर पॉवर इज नथिंग बट द रेट ऑफ डुईंग वर्क, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणू कार्य करण्याच्या दरास, काय म्हणतो आपण, कार्य करण्याच्या दरास शक्ती असं म्हणतो। सोपं उदाहरण आहे, एखादी तर 10 किलोची वस्तू आहे, जर ती एखाद्या 5 वर्षाच्या मुलाला जर उचलायला लावलं आणि तीच 50 वर्षाच्या माणसाला उचलायला लावलं तर इझिली कोण उचलू शकेल, साहजिकच 50 वर्षाचा माणूस 5 वर्षाच्या मुलापेक्षा, का बरं, कारण 5 वर्षाच्या मुलाची पॉवर कमी असते, म्हणजे त्याचा कार्य करण्याचा जो रेट असतो किंवा कार्य करण्याचा जो दर असतो, म्हणजे वर्कचा जो रेट असतो तो कसा असतो, कमी असतो, वयस्क माणसाचा तो जास्त असतो। लक्षात आलं का, म्हणजे द रेट ऑफ डुईंग वर्क इज नथिंग बट पॉवर, ओके, कार्य करण्याचा दर म्हणजे दुसरीच काय असून कार्य, ठीक आहे। आता कार्याचं सूत्र तयार करू आपण, तर बघा सॉरी शक्तीचं आपण सूत्र तयार करू, पॉवर म्हणजे काय, रेट म्हणजे दर, दर म्हणले की छेद वेळ किंवा टाइम हे येणार, तर छेद वेळ कोणाचा आहे, वर्क, वर्क म्हणजे कार्य, म्हणजे सूत्र काय तयार होईल, पॉवर बरोबर वर्क कार्य छेद रेट म्हणजे टाइम म्हणजे वेळ, म्हणजे सूत्र तयार झालं तुमचं, शक्ती पॉवर बरोबर वर्क म्हणजे कार्य छेद वेळ, ठीक आहे। मग आता आपण पुढच्या भागाकडे जाऊयात, म्हणजे मोजायचं कसं, तर लक्षात घ्या पॉवर म्हणजे शक्ती जर मोजायचं असेल तर त्याचं एसआय एकक आहे जूल पर सेकंड, म्हणजेच त्याला म्हणायचं वॅट, कारण का जेम्स वॅट नावाचं एक फिजिसिस्ट आहे, त्याचं फिजिक्समधलं योगदान हे काय आहे, अतुलनीय आहे, मग त्याची कुठंतरी आठवण राहावी किंवा त्याचं कुठंतरी योगदान पुढच्या पिढीला सुद्धा लक्षात यावं, ते अजरमर राहावे, म्हणजेच नेहमी आपल्या लक्षात राहावे म्हणून आपण त्यांच्या आठवणीमध्ये वॅट हे काय केलेलं आहे, त्याला एकक आपल्या सायंटिस्टनी देऊन ठेवलेलं आहे, म्हणजे लक्षात घ्या द रेट ऑफ डुईंग वर्क कार्य करण्याचा दर म्हणजे पॉवर, आणि सूत्र झालं पॉवर बरोबर वर्क अपॉन टाइम मीन्स कार्य बरोबर शक्ती बरोबर कार्य छेद वेळ, आणि त्याचं एसआय एकक आहे जूल पर सेकंड। तुम्ही म्हणता सर मग आम्ही मराठीवाल्यांनी कसं लिहायचं, मराठीवाल्यांनी सुद्धा डायरेक्ट असंच लिहायचं जूल पर सेकंड, काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचे कुठेही मार्क कटणार नाही, म्हणजे जूल पर सेकंड म्हणायच्याऐवजी त्याला काय म्हणतात वॅट, मग तुम्ही वॅट असं लिहिले मराठी मिडियमच्यांनी तरी चालतं किंवा मराठीत वॅट लिहिलं तरी चालतं, मार्क कट होणार नाही,
ओके त्यानंतर आपण बघूयात आता पुढचा भाग मग एक वॅट म्हणजे किती जूल सेकंड तर लक्षात घ्या सिंपल आहे एक वॅट म्हणजे एक जूल पर सेकंड मग आता आपण जेव्हा एखादी एकक वापरत असतो तेव्हा ते एकक गरजेनुसार त्याच्यात आपल्याला बदल करावा लागतो मग याच्यामध्ये इंडस्ट्रियल युनिट म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये जे एकक वापरलं जातं कशाचं ह्या पॉवरचं म्हणजे शक्तीचं ते आहे हॉर्स पॉवर त्याला आपण एच पी आपण मोटरीवर लिहिलं असतं बघा हाफ एच पी मोटर पाच एच पीचे मोटर तीन एच पीचे मोटर तसे ठीक आहे म्हणजे थोडक्यामध्ये इंडस्ट्रीयलमध्ये मोजत असताना म्हणजे शक्ती पॉवर ही कशात मोजली जाते हॉर्स पॉवरमध्ये मोजली जाते ठीक आहे मग आपण आता बघूयात हे झालं इंडस्ट्रीयल आता आपण याचं कमर्शियल बघूयात ठीक आहे म्हणजे ते राहिलं सांगायचं एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट तर लक्षात घ्या एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट हे लक्षात ठेवा बरं का परीक्षेत पडतं 1 HP इज इक्वल टू 746 वॅट मीन्स जूल पर सेकंड ओके हे झालं इंडस्ट्रीयल मग आता आपण बघूयात कमर्शियल म्हणजे व्यवहारी तर ते आहे 1 KW ओके आणि 1 KW म्हणजेच किती ते तर ऑलरेडी माहितच आहे किलो म्हणजे 1000 म्हणजे किती झालं 1000 जूल पर सेकंड ओके म्हणजे लक्षात घ्या 1 KW म्हणजे 1000 वॅट आणि 1000 वॅट म्हणजेच जूल पर सेकंड ओके तर अशा प्रकारे आपण हे बघितलं कमर्शियल म्हणजे व्यावहारिक याचं एक काय आहे मग आता व्यावहारिक झाल्यानंतर डोमेस्टिक म्हणजे घरगुती आता आपण बऱ्याच आपल्या घरामध्ये लाईट तर सगळ्याच्याच घरात आहे लाईट बिल येतं बघा त्या लाईट बिलवर युनिट असं लिहिलेलं असतं युनिट म्हणजे सुद्धा ते काय आहे एक प्रकारचं डोमेस्टिक युनिटच आहे आणि ते आहे किलो वॅट हावर लक्षात येतं का तुम्हाला जर परीक्षेत विचारलं व्हॉट इज द एसआय युनिट तर तुम्ही हेच लिहायचं जूल पर सेकंड म्हणजेच काय वॅट कुणी हे लिहायचं नाही तुम्हाला जर पर्टिक्युलर विचारलं की कमर्शियल काय युनिट आहे आणि जर डोमेस्टिक काय युनिट आहे तरच हे लिहायचं अन्यथा लिहायचं नाही ओके तुम्ही हेच वापरायचं एक्झाम्पल सोडवताना सुद्धा हेच वापरायचं कारण हे एसआय युनिट असते ते स्टँडर्ड असतं आणि ते सगळ्यांनी मान्य केलेलं असतं ठीक आहे त्यानंतर आपण आता पुढच्या स्लाईडकडे जाऊया ते म्हणजे आता आपण बघितलं की कमर्शियल युनिट काय त्यानंतर डोमेस्टिक काय त्यामध्ये काय असं आलं होतं की किलो वॅट हावर हे आहे डोमेस्टिक 1 KW म्हणजे किती युनिट तर 1 KW म्हणजे 1 युनिट मग आता तुम्ही जरा लाईट बिल काढून बघा आपल्या घरामध्ये त्यामध्ये विजेचा एकूण वापर असं असतं तिथं खाली असतं 100 युनिट 15 युनिट काय असेल तुमचं 150 युनिट 150 युनिट म्हणजे 150 KW आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला आपण आता मग मला असा प्रश्न पडतो सर मग 1 KW किंवा फक्त KW हे माझं एसआय युनिट तर नाही मग 1 KW म्हणजे किती जूल असेल मला हा प्रश्न पडतो हे ठीक आहे डोमेस्टिक तुम्ही यूज केलं बरोबर आहे पण मला एसआय पाहिजे ना म्हणजे 1 KW म्हणजे किती जूल तर ते आपण काढूयात मग एकदम सोपं आहे बघा इकडं लिहितो मी 1 KW म्हणजे किती जूल तर तेवढंच 1 KW मी वेगवेगळं केलं ह्या 1 KW म्हणजेच काय 1 KW × 1 hour मग आता मला सांगा 1 KW म्हणजे किती वॅट कारण किलो वॅट हे काही असा युनिट नाही ते युनिट कोणतं आहे वॅट आहे 1 KW म्हणजे मग मी लिहितो बघा 1 KW इज इक्वल टू 1000 वॅट म्हणजे त्याला 1000 वॅट इंटू 1 hour आवर म्हणजे वेळेचा आहे मग व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ टाइम इट इज अ सेकंड म्हणजे तास आपण म्हणतो पण एसआय एक कोणता आहे सेकंद आहे मग ह्याला आपण सेकंद करू 1 hour किंवा 1 तास म्हणजे किती सेकंद 3600 कसं सांगतो
एका तासामध्ये किती मिनिट 60, एका मिनिटामध्ये किती सेकंद 60, म्हणजे एका तासामध्ये किती सेकंद झाले टोटल 60 × 60 36 आणि वरचे 2 0 म्हणजे किती झाले 3600, मी इथे टाका आता ते 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट इनटू वॅट म्हणजे इथे लिहिलेलं आहे मी W, ठीक आहे, इनटू 1 आवर म्हणजे किती सेकंद 3600, ते पलीकडे 3600 सेकंद। आता आपण याला काय करू, कन्वर्ट करू, 1000 तुम्ही आठवीत शिकलात इंडायसेस मध्ये, 1000 म्हणजे किती 10^3 कसं करायचं सोपं सांगतो तुम्हाला मी, किती शून्य 3, 1 वर किती शून्य 3, तर तेवढे 10^10 टाकायचं म्हणजे 10^3 हे वॅट आहे। मग तसंच पलीकडे जावा, सेकंदाला आपण पॉवर मध्ये कन्वर्ट करा। आता कसं आहे, इथं पॉइंट कुठं नाही म्हणजे एकदम शेवटला आहे, तो पॉइंट काय करायचा माहिती का, डावीकडे सरकवायचा आणि तो किती आला 1, 2, 3 म्हणजे आपण इथं सरकवलं, हे दिसतंय का 1, 2, 3 म्हणजे इथं सरकवलं। आणि जर तुम्ही पॉइंट डावीकडे सरकवला, किती घर सरकवला 3, कुणीकडे सरकवला डावीकडं, तर तो घातांक प्लस मध्ये वाढतो म्हणजे 10^3, प्लस तिसरा लिहायची गरज नसते, फक्त तिसरा लिहायचा। तोच पॉइंट जर मी उजवीकडे सरकवला असता तर तो मायनस मध्ये वाढला असता, ठीक आहे, हे डिटेल मध्ये तुम्हाला मी नंतर सांगेन कधीतरी, ठीक आहे। फक्त आता लक्षात ठेवा, पॉइंट जर डावीकडे सरकवला तर मायनस मध्ये वाढतो, पॉइंट उजवीकडे सरकवला सॉरी पॉइंट डावीकडे सरकवला तर तो प्लस मध्ये वाढतो, संख्यारेषेच्या उलट, संख्यारेषेत डावीकडे मायनस आहे, इथं पॉइंट डावीकडे सरकवलं की प्लस घ्यायचा, किती घर सरकवला 3 म्हणून 3, 10^3 तिथं पण 10^3 बेस सेम आहे, घातांक गुणाकार आहे घातांकाची बेरीज, 10^3 म्हणजे 10^6 म्हणजे काय आलं उत्तर तुमचं 3.6, पहिलं घ्या 3.6 × 10^6 जूल, म्हणजे याच्यावर एक लक्षात आली आपली गोष्ट, 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 × 10^6 जूल। ओके, इन दिस मॅनर वी कम्प्लीट द टुडेज व्हिडिओ। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक जरूर करा, आणि जर कोण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, थँक्यू सो मच।